केरळ मध्ये संकट आलेला, 100 वर्षात पडलं नाही इतकं पाऊस या वेळेला त्या ठिकाणी पडलं. संपूर्ण केरळ 10 ते 15 फूट पाण्यामध्ये अजूनही आहे. 387 नागरिक गेलेले आहेत, 2000 नागरिक जखमी आहेत, 50,000 नागरिक अजूनही बेपत्ता आहे, 10 लाख लोक शिबिरामध्ये आश्रय घेतलेले आहेत, जवळजवळ 3 लाख घर पूर्णपणे पाण्यात पडलेले आहेत, 20,000 कोटीचं प्रत्यक्ष नुकसान झालं असून 1 लाख कोटी अप्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे. संपूर्ण केरळ बर्बाद झालेलं आहे. असलेलं नसलेलं सगळं पाण्यामध्ये गेलेलं आहे. अशा केरळला उभं करण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. भारतामध्ये ज्या ज्या वेळेला संकट आलं त्या त्या वेळेला केरळची जनता जाऊन आहे. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. उस्मानाबाद आणि लातूरला जो भूकंप झाला देशामध्ये सगळ्यात जास्त मदत केरळ राज्याने या ठिकाणी पाठवली आहे. असं केरळ संकटामध्ये आहे. सोलापुरातले व्यापारी असतील, छोटे दुकानदार असतील, कारखानदार असतील, छोटे विक्रेते असतील, कामगार असतील, मध्यम वर्ग असतील, या सगळ्याला आम्ही अपील करू लागलेला. या केरळच्या जनतेला सदळ हाताने मदत करा, त्यांना उभं करायचं. आपल्याला सोलापूर शहरातून 11 लाख रुपये पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. जनता चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहे. एक मानवतेचा तगादा आहे. प्रत्येकाने मानवतेच्या दृष्टीने विचार करून जनतेला मदत करावा.